चरित्राच्या संशयावरून पतीने पत्नीसह मुलीचा धारदार शस्त्राने खून केलाय. ही घटना परतूर तालुक्यातील अकोली गावात बुधवारी सकाळी 8 वाजेच्या दरम्यान घडली आहे. ज्योती शहाजी देशमुख व ऋतुजा शहाजी देशमुख अशी मृतांची नाव आहे. अकोली गावातील शहाजी गोविंदराव देशमुख यांनी मागील वर्षभरापासून पत्नीच्या चरित्रावर संशय होता, त्यामुळे पती पत्नीत सतत भांडण होत असत. बुधवारी सकाळी शहाजी यांनी घराला आतून कडी लावून पत्नीसह 6 वर्षाच्या मुलीवर धारदार शस्त्राने वार केले. दोघांची आरडाओरड शेजाऱ्यांनी ऐकू आल्याने त्यांनी घटनास्थळी धाव घेत घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. यावेळी ज्योती व ऋतुजा रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळून आले. शेजाऱ्यांनी त्यांना अष्टी येथील प्राथमिक रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तपासून दोघांनाही मयत घोषित केले. या प्रकरणी मृत महिलेचा भाऊ नागेश रुस्तम सोळुंके यांच्या फिर्यादीवरून अष्टी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी शहाजी देशमुख यांच्यासह गावातील इतर 3 जणांवर गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपी शहाजी देशमुख पोलिसांच्या ताब्यात असून इतर 3 फरार आहेत. त्यांच्या शोधार्थ 2 पोलीस पथके रवाना झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी SD बांगर SB सानब यांनी भेट दिली आहे. सुयोग खर्डेकर MCN न्यूज जालना.